नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आपला एक्साईज डिपार्टमेंटचा 2013 नांदेड जिल्ह्याचा पेपर चालू आहे. तर त्या पेपरचे या अगोदर आपण 3 भाग पाहिले, ज्यामध्ये प्रत्येकी 25 याप्रमाणे आपण 75 प्रश्न कवर केलेले आहेत. तर त्याचप्रमाणे आज आपण त्याचा भाग 4 पाहणार आहोत. तर या भाग 4 देखील आपण महत्त्वाचे असे शेवटचे 25 प्रश्न पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात. पाहूयात प्रश्न पहिला काय आहे. नांदेडवरून जाणारी नॅशनल हायवे संख्या खालीपैकी कोणती आहे. तर नांदेडवरून कोणता नॅशनल हायवे जातो, तर तो हायवे NH 222. तर NH 222 जो आहे तर तो नांदेडमधून जाणारा नॅशनल हायवे आहे, NH 222. पुढील प्रश्न, गोदावरीचा उगमस्थान टिंबटिंब येथे आहे. तर गोदावरी नदीचा उगम कोठे झालेला आहे, तर आपल्या नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम झालेला आहे, म्हणजे ऑप्शन डी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात, सुप्रसिद्ध देवगिरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे. तर देवगिरी म्हणलं की औरंगाबाद हुमा लक्षात पाहिजे, त्याचं नाव आता दौलताबाद आहे, म्हणजे देवगिरी किल्ला जो आहे तर तो आपल्या औरंगाबाद जिल्ह्यात आहे. व बीबी का मकबरा तसेच अजंठा वेरूळ लेण्या देखील औरंगाबाद जिल्ह्यात आहेत. पुढील प्रश्न, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली. तर ते जे विद्यापीठ आहे तर ते 1994 त्याची स्थापना करण्यात आली होती. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या ठिकाणी आहे ते, म्हणजे 1994 त्याची स्थापना झाली होती. पुढील प्रश्न, कर्नाळा अभयारण्य कोठे स्थित आहे. तर कर्नाळा हे पक्ष्यासाठी प्रसिद्ध अभयारण्य आहे, जे की रायगड या जिल्ह्यात आहे. लक्षात ठेवा, कर्नाळा अभयारण्य रायगड येथे स्थित आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री कोण आहेत. त्यावेळचा करंटचा प्रश्न होता, तर श्री गणेश नाईक हे होते. तर आत्ताचे करंट अफेअर कोण आहेत ते तुम्ही सध्याचं करून जावा. पुढील प्रश्न, नांदेड जिल्ह्याचे संपर्कमंत्री कोण आहेत. तर त्यावेळचा हा करंट अफेअरचा प्रश्न आहे, सुनील तटकरे होते. पुढील प्रश्न, मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कार्यवाहक कुलगुरू सध्या कोण आहेत. तर हा देखील करंटशी संबंधित आहे. पुढील प्रश्न पाहूयात, केंद्र शासनात कोळसा मंत्री सध्या कोण आहेत. म्हणजे करंटचे प्रश्न आहे, सध्याचं मंत्रिमंडळ तुम्ही पाहून घ्या. तसेच CBIचे संचालक श्री रणजित सिन्हा होते त्यावेळेस. त्याप्रमाणे संयुक्त राष्ट्र युनोचे सध्याचे कार्यकारी प्रमुख म्हणजे त्यावेळचा प्रश्न होता ओन होते. म्हणजे हे करंटचे प्रश्न आहेत, ते तुम्ही सध्याचे करून जावा. त्याप्रमाणे बॅडमिंटन विश्व विजेत्यामध्ये भारतीय पदक जिंकणारी खेळाडू, तर PV सिंधू आहे. तुम्हाला माहिती आहे बॅडमिंटनमध्ये पदक जिंकलेलं होतं, तसेच ऑलिम्पिकमध्ये देखील तिने रौप्य पदक जिंकलेलं आहे. 10वी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा उपविजेता राहणार संघ. आता 10वी विश्वचषक 2000 त्यावेळी झालती, 2007 त्यावेळी श्रीलंका जिंकला होता. उपविजेता संघ होता, विजेता ऑस्ट्रेलिया होता. पुढील प्रश्न, खालीपैकी कोणत्या विदेशी व्यक्तीस भारतरत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तर हा एकदम सुंदर असा प्रश्न आहे, म्हणजे नेल्सन मंडेला अशी एक साऊथ आफ्रिकन म्हणजे इतर देशाची व्यक्ती आहे ज्यांना भारतरत्न प्राप्त झालेला होता, नेल्सन मंडेला यांना. पुढील प्रश्न पाहूयात, सन 2011-12 महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्राप्त झाला. मी त्यावेळचा करंटचा प्रश्न होता, आता काय विचारणार नाही तो. तर त्यावेळचा तो अनिल काकोडकर यांना मिळालेला होता महाराष्ट्र भूषण पुरस्कार. पुढील प्रश्न, सुप्रसिद्ध पर्यटक स्थळ माथेरान कोणत्या जिल्ह्यात आहे. तर माथेरान जे पर्यटन स्थळ आहे तर ते रायगड या जिल्ह्यात आहे, म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल रायगड. पुढील प्रश्न पाहूयात, महाराष्ट्रातील पहिली महिला डॉक्टर कोण होत्या. तर परदेशातून जाऊन शिक्षण घेणारी पहिली महिला डॉक्टर ज्या आहे तर महाराष्ट्रातल्या डॉक्टर आनंदीबाई जोशी होत्या. पुढील प्रश्न, चादरीसाठी सुप्रसिद्ध जिल्हा कोणता आहे. तर सोलापूर जिल्हा जो आहे तर तो चादरीसाठी प्रसिद्ध जिल्हा मानला जातो. अहमदनगर साखरेसाठी प्रसिद्ध आहे, आणि म्हणजे साखरेचे कारखाने भरपूर अहमदनगर जिल्ह्यात आहे. नागपूरची संत्री प्रसिद्ध आहे, तुम्हाला माहितीच आहे. त्याप्रमाणे धुळे दुधातोपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो धुळे. तर चादरीसाठी सोलापूर. पुढील प्रश्न, भारतात सर्वात मोठा जिल्हा टिंबटिंब आहे. तर सर्वात मोठा भारतामध्ये म्हणलं तर कोणता आहे, तर लडाख जो आहे तर तो सर्वात मोठा जिल्हा आहे भारतातील. पुढील प्रश्न पाहूयात, भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हणतात. तर जे आपले लोकमान्य टिळक आहेत तर त्यांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हटले जाते, लोकमान्य टिळक यांना. पुढील प्रश्न, राष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा करण्यात येतो. तर आपले जे मेजर ध्यानचंद आहेत तर त्यांचा जन्मदिन 29 ऑगस्ट, म्हणजे ह्या 29 ऑगस्ट रोजी भारतीय क्रीडा दिन साजरा केला जातो. मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस आहे तो, राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो.
29 ऑगस्ट. पुढील प्रश्न, भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? तर पहिले राष्ट्रपती म्हणलं तर राजेंद्र प्रसाद, आणि उपराष्ट्रपती म्हणलं तर ज्यांचा आपण जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करतो ते सर्वपल्ली राधाकृष्णन, जे की भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. पुढील प्रश्न पाहूयात. विश्वात सर्वात मोठा बेटांचा समूह टिंबटिंब आहे, तर कोणता आहे? तर इंडोनेशिया जो आहे, तर त्या इंडोनेशियामध्ये सर्वात मोठे बेट समूह आहे, म्हणजे ऑप्शन डी जे आहे ते इंडोनेशिया हा देश आहे, तर तिथे सर्वात मोठा बेट समूह आहे. पुढे प्रश्न पाहूयात. विश्व मधुमेह दिन, म्हणजे आपला जो शुगर डे असतो मधुमेह दिवस, तर तो कधी साजरा केला जातो? तर 13 नोव्हेंबरला साजरा केला जातो. विश्व म्हणजे जागतिक मधुमेह दिन 13 नोव्हेंबरला साजरा केला जातो, लक्षात ठेवा. तर जागतिक एड्स विरोधी दिन 1 डिसेंबर, आणि मानव हक्क दिन कधी असतो? 10 डिसेंबर रोजी असतो, हे देखील लक्षात ठेवा. तर आजच्या या आपल्या भाग 4 मधील हा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. तर काय आहे, सध्या चर्चेत मॅग्नेस कार्लसन कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर मॅग्नेस कार्लसन हा बुद्धिबळाशी संबंधित महत्त्वाचा असा खेळाडू आहे, ज्याने सध्या तो 1 नंबरला आहे मॅग्नेस कार्लसन. ते कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर तो बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे. तर भारताचा म्हणलं तर सध्याला आर प्रज्ञानंद आहे. तर मित्रांनो, आपला जो एक्सायचा पेपर चालू आहे त्याचा आज आपण इथे भाग 4 पाहिलेला आहे. 2013चा हा एक्साईज जेवणचा पेपर होता. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा, व असेच जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.